नमस्कार, चायज रेसिपी मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। आज आपण करणार आहोत वेज बिर्याणी। त्याच्यासाठी आपण इथे भाज्या घेतलेल्या आहेत। इथे मी एक गाजर घेतलेला, एक शिमला, थोडे बीन्स घेतलेले आहेत, फ्लावर घेतलेले आहे, मटार घेतलेला आहे आणि इथे मी एक बटाटा घेतलेला आहे कापून। इथे मी एक कप दही फेटून घेतलेलं आहे, कोथिंबीर, पुदिना, एक चमचा बिर्याणी मसाला, लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ। पहिले आपल्याला सर्व भाज्या मॅरिनेट करून ठेवायच्या आहेत। ते पहिला आपण टाकूया एक चमचा बिर्याणी मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, थोडीशी हळद, अर्धा चमचा मीठ। हे छान मिक्स करूया। ज्या आपण कापून घेतलेल्या होत्या भाज्या त्या सगळ्या एक एक करून सर्व टाकून घ्यायच्या आहेत आपल्याला। पुदिना आणि कोथिंबीर हे सर्व छान मिक्स करून अर्धा तास आपल्याला ठेवून द्यायचं। आपण इथे पाणी तापवायला ठेवलंय कारण आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे, म्हणून तांदूळ आपण इथे धुवून घेतले, 3 ते 4 वेळा धुवून घेतले। मीठ घालायचं आपला त्याच्यामध्ये आणि तूप। तर पाणी तापवायला ठेवलंय। आता आपण हे सगळे खडे मसाले टाकून घेऊया। हे पाणी किती ठेवले? 3 मोठे ग्लास ठेवले। 1 चमचा मीठ, भात आपल्याला 80% शिजवून घ्यायचं। इथे आपला भात 80% आपण शिजवून घेतलेला आहे। याच्यामधले आपण खडे मसाले काढून घेऊया आणि हा गाळून घेऊया, चाळणीत पण घ्यायचं। इथे आपण 2 कांदे कापून घेतलेले दुभे ते गार्निशिंगसाठी। आता आपण याला फ्राय करून घेऊया आणि इथे मी 10 ते 12 काजू घेतलेले त्याला पण फ्राय करून घ्यायचं आपल्याला। इथे मी तेल गरम करत ठेवलं आहे। कांदे छान ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे। आपण छान तळून घेतलंय। आता आपण टिश्यू पेपर मध्ये काढून घेऊया। फ्राय करून घेतलं आपण हे काजू पण थोडेसे फ्राय करून घेऊया। आपण इथे तेल गरम करून घेतलंय। पहिला आपण टाकूया थोडा जिरा आणि जो एक कांदा आपण उभा चिरून घेतला होता तो टाकूया। छान पसरून घेऊया याला। आता आपण याच्यामध्ये 1 चमचा आला लसूणची पेस्ट टाकून परत छान परतून घेऊया। कांदा आपण छान परतून घेतलाय। आता आपण याच्यामध्ये टाकूया 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा बिर्याणी मसाला, थोडीशी हळद, 1 चमचा मीठ। आणि आपण जे मॅरिनेट करून ठेवलेल्या भाज्या होत्या त्या आपण आता याच्यामध्ये टाकून देऊया। भाज्या आपण 5 मिनिटं वाकून घेतल्या आहे। ज्याच्यामध्ये आपण भाज्या मॅरिनेट केल्या होत्या ते पाणी आपण टाकून परत 8 ते 9 मिनिटं ह्या भाज्या थोड्या शिजवून घ्यायच्यात। 80% शिजवून घ्यायच्यात भाज्या आपल्याला। ही आपली भाजी 80% शिजवून घेतली आहे मी। आता याच्यामध्ये भाजी आपण थोडीशी काढून घेऊया। काढून घेतलेली आपण ऑलरेडी आहे बघा इथे। हां, थोडी काढून घेतलेली आहे, थोडी ठेवलेली आहे। आता हे बिर्याणी सारखं आपण एकावर एक लेअर देणार आहोत। Thank you.
हे मी केसर आणि केसरचा दुधामध्ये टाकून केसरचा कलर तयार केलेला आहे, तो आपण टाकून घेणार आहोत। याने कलर छान येतो बिर्याणी। आपण इथे थोडीशी कोथिंबीर, थोडस पुदिना, हे जे काजू आपण जे फ्राय करून घेतले होते ते कांदा आणि तूप। आता आपण परदेशामध्ये जी आपण भाजी काढून ठेवली होती ना त्याचा एक लेयर देऊया। आता आपण याच्यामध्ये भाताचा परत एक लेयर टाकून घेऊया। परत आपण याच्यामध्ये केसरचं पाणी टाकून घेऊया। बिर्याणी झाली। वा वासानेच तोंडाला पाणी सुटतं। साईडला पण तूप लावून घ्यायचं आपल्याला, थोडं 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 टाकायचं जेणेकरून ती लागू नये। जे आपण तवा तापायला ठेवलेला आहे आता आपल्याला याच्यावर याला दम द्यायचा आहे 15 मिनिट। हवा जाऊ नये म्हणून मी इथे थोडस पीठ लावून घेते आणि ह्याला आपल्याला 15 मिनिट दम द्यायचा। आपली बिर्याणी रेडी आहे। 20 मिनिट झालेली आहेत। वाव अप्रतिम व्हेज बिर्याणी तयार आहे। चला तर मुलांना सर्व करूया। वाव खूपच सुगंध सुटलाय। बिर्याणी रेडी आहे। कलर बघा। ही आपली व्हेज बिर्याणी तयार आहे। चला तर मुलांनी खाऊन बघा कसला कशी झाली आहे ती। रियान त्रिशा छान आहे ना। हो तुम्ही पण नक्की करून बघा व्हेज बिर्याणी।